काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी यांच्याबद्दल हीन भाषेत टीका टिप्पणी करत आहेत. ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं असं विधान केलं होतं. या विधानावर संतप्त झालेल्या भाजपा महिला मोर्चातर्फे नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आज या मागणीचं निवेदन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष लतिका शेंगणे यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष लतिका शेंगणे, प्राची पाठक, जिल्हा सचिव अनुराधा जोशी, जिल्हा संयोजक शोभाताई गाडगीळ, संपदा पवार, आध्यात्मिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अनुजा कपूर, निकिता कांबळे, अनुराधा कांबळे, सूर्यकांत शेंगणे, भास्कर कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. नाना पटोले यांनी महिलांचा अपमान केलाय, गुन्हा दाखल झाला नाही तर भाजपा महिला मोर्चा नाना पटोले यांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा लतिका शेंगणे यांनी दिलाय. मी लतिका सूर्यकांत शेंगणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा सांगली. आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये भाजप महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलं आहे. तर त्यांनी नाना पटोले कायम खालच्या पातळीला जाऊन मोदीनं टीका टिप्पणी करत असतात. मागे एकदा बोलले की मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, आणि नंतरनं पळपुटेपणा करून की मी एका गावगुंडाला बोललो असं म्हटले. आणि नंतर की आता परवा तर कळसच केला त्यांनी की ते म्हणाले ज्याची बायको पळून जाते तो मोदी, असे एकदम खालच्या स्तराला जाऊन त्यांनी टीका टिप्पणी देशाच्या पंतप्रधानावर टीका केली. आणि ती पंतप्रधानावरच टीका नाही तर ती आमच्या सगळ्या महिलांवर टीका टिप्पणी झाली. ह्यामुळे आम्हाला खूप त्याचा मनस्ताप झाला आणि आम्हाला त्याचा खूप संताप आलेला आहे. आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे समस्त महिलांच्यातर्फे. आणि जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि महिला मोर्चात तर्फे एक जोरदार आंदोलन घेऊ. आणि नाना पटोले फक्त सांगली जिल्ह्यात येऊन दाखवावं, त्यांना आम्ही बांगड्या बाहेर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि महिला मोर्चातर्फे त्यांच्यावर जोरदार हल्ला करू आणि त्यांना आम्ही अजिबात रस्त्यावर येऊ देणार नाही आणि त्यांना काही इथं फिरू देणार नाही. ही आमची महिला मोर्चातर्फे मागणी आहे. एवढं ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.